नवल आला म्हणजे काहीतरी नवल होईन बा. चला पतीच्या चेष्टेवर जाऊन बसणार आणि सत्यजनाविषयी तयारी केली तेव्हा मल्लारावने टावत मोठा हुंकारून मोठ्यानं रडले आणि आहिल्याबाईंना म्हणले, आहिल्या माझं सर्वस्व आहे, माझ्या म्हाताऱ्याच्या विनंतीला मान दे, तुझ्यापुढे मी मान चुकवतोय, मी जगात कोणापुढे मान चुकवले नाही पण सुने फडक मी शरण येतो, माझ्या विनंतीला मान दे. तो सतीच ही दौलत कोण सांभाळायची आणि अहिल्या देवीने जगवडीला भाटा देऊन पितृतुल्य सासऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्या सतीजाने बंद केलं, पंकजाची गादी सांभाळली. पराक्रम सगळ्यांनी केले, अनेक ऐतिहासिक गोष्टी पराक्रम केले. एक स्त्री त्याग अबला कोळकरांची गादी सांभाळते. इंदोर तर ह्या पुण्याच्या नाना पेशव्यांचं तिकडे लक्ष केलं आणि त्या गादीवर कब्जा करण्यासाठी त्यांनी सैनिक कूच केले. अहिल्याबाईंचं महिलांचं सैन्य त्या नदीच्या पैल तीराला हे होते. अहिल्याबाईंनी महिला तीराला लावून सांगितलं, पेशवे मी महिला आहे, माझा तुम्ही पराभव केला माझ्या सैन्याचा, तर आमच्या काय बांगले प्रश्न आहेत, पण तुमचा पराभव केला तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यावेळी त्यांनी माफी मागितली, परत फिरले. एक महिलांचं सैन्य होऊन शत्रूला सामावले जाते काय झालं आणि त्यांनी होळकरांची गादी सांभाळली. धार्मिक असल्यामुळे आपण जे 12 ज्योतिर्लिंग म्हणतो ते सर्व अहिल्याबाईंचे उभारलेले आहेत. हे मोठमोठे तीर्थक्षेत्र भारतात आहेत, त्या सर्वांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केलेला आहे. नदी घाट सगळे अहिल्याबाईंनी उभारलेले आहेत. मी त्यांची माझे राजधानी माहेश्वरी ह्या कोरोनाच्या आधी 2 वर्ष अगोदर मी ते जाऊन आलो. आपण